नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गतिस्वम क्लासेस बाय प्रदीप वाघ या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, अर्जुना 1.0 8th स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स सिरीज याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत लेक्चर नंबर 6 चा पार्ट 2, म्हणजेच डिव्हिजिबिलिटी या टॉपिक वरचा पार्ट 2। डिव्हिजिबिलिटी काय असते, डिव्हिजिबिलिटी ती ज्या टेस्ट आहेत या सर्व आपण पाहिल्या आहेत पार्ट 1 मध्ये, आणि आता पार्ट 2 मध्ये स्कॉलरशिपला याच्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं अनालिसिस आज आपण करणार आहोत। चला तर सुरुवात करूया, पण त्या अगोदर ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। सगळ्यात अगोदर आपण फर्स्ट क्वेश्चन सोडवूया। क्वेश्चन काय आहे बघा, इट इज अ कंक्लुडेड दॅट 426 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 6 बाय युझिंग द डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर विच ऑफ द गिवन नंबर। आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। काय सांगितलंय त्यांनी, 426 आहे, याला 6 ने डिवाइड होतं, 6 ने डिवाइड होतं, मग तुम्ही डिव्हिजिबिलिटी बाय 6 शिकले आहेत। काय होती ही, ज्या नंबरला 2 ने अँड 3 ने डिवाइड होत अशा नंबरला 6 ने डिवाइड होत। इथं उलट विचारलेलं आहे, जर त्याला 6 ने डिवाइड होत असणार तर खालील पैकी कोणत्या अंकाने, कोणती पेयर्सने त्याला डिवाइड होईल। इथं बघा, 2 अँड 5, 2 ने तर होईल, पण 5 ने कोणत्या नंबरला डिवाइड होतो, ज्या नंबरचा लास्ट डिजिट 0 येतो किंवा 5 येतो त्याला 5 ने डिवाइड होतं, म्हणून हे रॉंग आहे। इथं 5 आला, हे रॉंग आहे। मग आपल्याला माहिती आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6 काय, ज्या संख्येला 2 ने पण आणि 3 ने पण डिवाइड होतं त्याच संख्येला 6 ने देखील डिवाइड होतं, म्हणून एक्झॅक्ट आन्सर जे आहे ते काय आहे आपलं, सी। म्हणून सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे, सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे, ठीक आहे। चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नंतर लिहून टाका। बघा, रीड द स्टेटमेंट्स फॉर युझिंग अ टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 6 फॉर द नंबर 234 अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आता आपल्याला काय सांगितलं की सगळे हे स्टेटमेंट आहेत ना हे सगळे वाचा म्हणे, आणि जे 6 ने डिवाइड होत आहे की नाही तर ते चेक करा। बघा, डिव्हिजिबिलिटी बाय 6 फॉर द नंबर 234, मग बघा 234 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2, या 234 ला 2 ने भाग जातो का नाही ते आपल्याला बघायचंय। मग माहिती आहे आपल्याला की हा नंबर काय आहे, इव्हन, कारण हा काय आहे, इव्हन, म्हणजेच याला 2 ने भाग जाईल का, जाईल, म्हणजे ए करेक्ट आहे। 234 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3, 3 ची टेस्ट काय की सगळ्या अंकांची बेरीज करा। आता इथं जर केली तर 2 आणि 3 5 5 आणि 4 9 9, म्हणजे 9 कोणाच्या पाळ्यात येतो, 3 पाळ्यात येतो, 9 कोणाच्या पाळ्यात येतो, 3 पाळ्यात येतो, म्हणून 234 ला कशाने डिवाइड होईल, 3 ने डिवाइड होईल, म्हणजे हे सुद्धा आन्सर कसं आहे, करेक्ट आहे। 234 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 6। आता ज्या संख्येला 2 आणि 3 भाग जातो त्या संख्येला 6 देखील भाग जातो, याचा अर्थ तिघही जे स्टेटमेंट आहेत ते करेक्ट आहेत, पण जे तिसरं स्टेटमेंट आहे, बघा इथं ओनली ए इज करेक्ट नाही, बी पण आणि सी पण आहे, म्हणून हे नाही, ओनली बी इज करेक्ट नाही, ए पण बी पण सी पण तिघही करेक्ट आहेत, असं कसं काय म्हणतात तुम्ही। मग आपण सी या ऑप्शनवर जाऊ। सी कॅन बी डिराइव्ड फ्रॉम ए अँड बी, सी चं उत्तर आपण कुठून काढलं, जर 2 ने डिवाइड होत असणार, जर 3 ने डिवाइड होत असणार तर 6 ने होईल, याचा अर्थ पहिल्या 2 स्टेटमेंट वरनं आपण थर्ड स्टेटमेंट काढलंय, म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट, कारण खाली काय म्हटलंय, तिघही इनकरेक्ट आहेत असं, तर आहेत का, नाही, तिघही करेक्ट आहेत, म्हणून हा देखील ऑप्शन कसा आहे, चुकीचा आहे। मग कोणता ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन। चला
पुढचा क्वेश्चन बघूया. 888 इज डिव्हिजिबल बाय 8, ऑल्सो इट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय. आता बघा हा कोणता नंबर आहे, 888. याच्यात 8 हा जो नंबर आहे तो नंबर काय आहे, 8 हा काय आहे, इव्हन नंबर आहे. काय आहे, इव्हन नंबर आहे. म्हणजे याला कितीने डिवाइड होईल, 2 ने डिवाइड होईल. ठीक आहे, 2 ने डिवाइड होईल. अजून कशाने डिवाइड होईल, याचे लास्ट 2 डिजिट, लास्ट 2 डिजिट हे काय आहेत, 88 आहेत. म्हणजेच याला कितीने डिवाइड होईल, 4 ने डिवाइड होईल. कितीने डिवाइड होईल, 4 ने डिवाइड होईल. 4 ने डिवाइड होईल. ठीक आहे, आता मला सांगा की इथं 2 ने झाला, 4 ने झाला आणि 8 ने देखील डिवाइड होत आहे. म्हणजे 2 आणि आपण आता बघा, एक एक चेक करू, हा एक मिनिट मी तुम्हाला परत एकदा सांगतो, है ना, तुम्हाला असं कळत नसेल, आय नो. एक मिनिट 880. मग आता पहिले ऑप्शन वाईज चेक करू, हा 2 ने डिवाइड होतं का, यस 2 ने डिवाइड होतं. ठीक आहे, 2 ने डिवाइड होतं कारण लास्ट काय आहे, हा इव्हन नंबर आहे. काय आहे, इव्हन नंबर आहे. आता चेक करू की 3 ने डिवाइड होतं का, तर 3 ने डिवाइड होण्यासाठी आपण यांची सम करू. 8 + 8 + 8 + 8 किती झाले, 24 हा कोणाच्या टेबलमध्ये येतो, 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजेच 24 इज डिव्हिजिबल बाय बाय 3. ओके, म्हणजे याला 3 ने पण डिवाइड होतं. ठीक आहे, 3 ने पण डिवाइड होतं. 4 ने होईल का, लास्ट 2 डिजिट, लास्ट 2 डिजिट्स हे जर आपण पाहिले तर हे किती आहेत, 88. आणि 88 ला कितीने भाग जातो, 4 ने भाग जातो. याला कितीने भाग जातो, 4 ने भाग जातो. म्हणजे जर 88 ला 4 ने भाग जात असणार तर 888 ला सुद्धा 4 ने भाग जातो. तर 888 ने देखील 4 ने भाग जातो. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला कळलं. मग 2 ने होतं, 3 ने होतं, 4 ने पण होतं. इथं बघा बरं, 2 ने होतं, 3 ने होतं, 4 ने पण 5 ने होत नाही. इथं फक्त 2 आणि 4 दिलेलं आहे. मग कोणता ऑप्शन जास्त करेक्ट आहे, की ऑप्शन बी हा करेक्ट आहे. का, कारण याच्यात 2 ने पण होतं, 3 ने पण होतं आणि 4 ने पण होतं. म्हणजे ऑप्शन बी हा जास्त सॅटिस्फाय करतो आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑनली 2 ने का, नाही. म्हणून ए सी डी हे राहणार नाही, तर कोणता राहील, ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे. ठीक आहे, चला पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. ते आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. ऑल द मल्टिपल्स ऑफ 8 आर ऑल्सो द. आता 8 जे मल्टिपल्स आहेत ते कोणाकोणाचे मल्टिपल्स असतात. आता बघा, 8 मल्टिपल्स म्हणजे काय, 8 × 8 8 × 2 = 16 8 × 3 = 24 8 × 4 = 32 असं घेतलं आपण. ठीक आहे, मला सांगा 2 च्या पाळ्यात या सगळ्या संख्या येतात का, येतात. का, कारण सगळे काय आहेत, इव्हन. पण 6 च्या पाळ्यात येतो का, नाही. कारण 6 चा पाळा जर बोलला तर 6 च्या पाळ्यात 12 पण येतो. इथं 12 आहे का, नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, इनकरेक्ट. आता मल्टिपल ऑफ 2 and 4 म्हणजे काय, 2 आणि 4 च्या पाळ्यात येतात का, येतात. कारण बघा, 2 चा टेबल बोला, 2 × 2 = 4 2 × 3 = 6 2 × 4 = 8 2 × 5 = 10 2 × 6 = 12 ठीक आहे. मग आता 2 च्या टेबलमध्ये 8 येतोय, 2 च्या टेबलमध्ये 16 पण येतोय पुढे जाऊन. ठीक आहे, 24 पण येईल. ठीक आहे, 4 च्या पाळ्यात येतील का या संख्या, हो. कोणत्या कोणत्या येतील, 4 × 1 = 4 4 × 2 = 8 4 × 3 = 12 4 × 4 = 16 केला तर 8 पण येतोय, 16 पण येतोय. काय, इथं 8 पण येतोय, 16 पण येतोय. म्हणजे या संख्या 2 आणि 4 दोघांच्या पाळ्यात येईल. 10 च्या पाळ्यात 8 च्या पाळ्यात असणाऱ्या संख्या 10 च्या पाळ्यात येतील का, नाही. 8 च्या पाळ्यात असणाऱ्या संख्या 6 च्या पाळ्यात येतील का, नाही. म्हणून कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन बी. म्हणजे ज्या संख्या 8 च्या पाळ्यात आहे त्या संख्यांना 2 आणि 4 ने देखील भाग जाईल, 6 ने जाणार नाही. म्हणून ऑप्शन ए आपण खोडून टाकला. 10 ने जाणार नाही म्हणून तोही केला नाही, आणि 6 ने जाणार नाही म्हणून तोही केला नाही. तर आपला करेक्ट काय येईल,
करेक्ट ऑप्शन आपला बी येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे, विच नंबर डिवाइड्स द रिमाइंडर इन द डिव्हिजन ऑफ अ नंबर बाय इट्स फॅक्टर. मग याच्यात बघू आपण की विच नंबर डिवाइड्स द रिमाइंडर इन द डिव्हिजन ऑफ अ नंबर बाय इट्स फॅक्टर. तर याच्यात बाय ओनली बाय वन, झिरो, ओनली बाय फॅक्टर, बाय एनी नंबर एक्सेप्ट झिरो, असे चार ऑप्शन आहेत. आता कोणता ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे बघा. विच नंबर डिवाइड्स द रिमाइंडर, रिमाइंडरला कोणता नंबरने डिवाइड होईल, इन द डिव्हिजन ऑफ अ नंबर बाय इट्स अ फॅक्टर, म्हणजे त्याच्या फॅक्टरने. आता मला सांगा, एखादा नंबर आहे, समजा हा बारा नंबर आहे, याला बाराचा एक फॅक्टर घेतला आपण थ्री समजा. हा बाराचा फॅक्टर काय आहे, थ्री. थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेल्व आहे तो का, हो. तीन चौक बारा, बारा वजा बारा किती झाला, झिरो. म्हणजे याचा रिमाइंडर काय आला, रिमाइंडर काय आला, रिमाइंडर आला झिरो. या झिरोला कितीने डिवाइड होतं, झिरोला झिरोने डिवाइड होईल का, नाही होणार. झिरोला बाय ऑनली वनने होईल का, होईल. ओनली बाय फॅक्टर होईल, बाय एनी नंबर एक्सेप्ट झिरो, येस, इट इज अ करेक्ट आन्सर. काय की झिरो सोडून कोणत्याही नंबरने त्याला डिवाइड होईल. अजून व्यवस्थित समजून घ्या मी काय बोललो. एखादी अशी संख्या, प्रश्न काय, एखादी अशी संख्या की तिच्या फॅक्टरने डिवाइड केल्यानंतर येणारा जो रिमाइंडर आहे त्या रिमाइंडरला कशाने डिवाइड होईल, तर कशाने पण होईल, फक्त झिरो सोडून. म्हणजे झिरो अपॉन झिरो करता येणार नाही, पण झिरोला सोडून झिरो अपॉन वन, झिरो अपॉन टू, झिरो अपॉन थ्री, कोणत्याही नंबरने आपल्याला डिवाइड करता येतं. म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचं आहे, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ फॅक्टर अँड द क्वेश्चन. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ फॅक्टर अँड क्वेश्चन. तुम्हाला माहिती, जेव्हा आपण इथं नंबर्स लिहितो, फॉर एक्झाम्पल, तर मी इथं समजा बारा लिहिला, इथं तीन लिहिला, तीन चौक बारा असा भागाकार केला, तर याचा इथं झिरो आला. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण कोशंट. काय म्हणतो, कोशंट. आणि याला काय म्हणतो आपण, ठीक आहे, हा काय आपला फॅक्टर आहे, म्हणजे हा डिव्हायझर आहे. काय आहे, डिव्हायझर. हा, आणि हा काय आहे आपला डिव्हिडेंड. काय आहे, डिव्हिडेंड. आणि हा काय आपला, याला बोलतो आपण रिमाइंडर. काय आहे, रिमाइंडर. मग जर आपण डिव्हायझर म्हणजे फॅक्टर, फॅक्टर दिसला हा, फॅक्टर आणि क्वेश्चनचं मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे थ्री इंटू फोर केलं, तर आपल्याला काय मिळेल, ट्वेल्व. काय मिळेल, ट्वेल्व. पण ट्वेल्व काय आहे, आपला डिव्हिडेंड आहे. म्हणजे इथं आन्सर काय येईल, इज इक्वल्स टू द डिव्हिडेंड. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. समजलं तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता इथं काय बघा, हे तीन बॉक्स दिलेले आहेत. इज अ थ्री डिजिट इव्हन नंबर विथ अ डिजिटल सम 18. द व्हॅल्यू ऑफ इच बॉक्स इज सेम. फाइंड विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर ऑफ दिस. ठीक आहे, म्हणजे आता बघा, आपल्याला असे तीन बॉक्स दिलेले आहेत, म्हणजे ही तीन अंकी संख्या आहे. या तीन अंकी संख्येमध्ये आपण कोणती संख्या भरणार आहोत. जर आपण टू 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 भरली, ठीक आहे, तर यांची संख्या येते सिक्स येते. ठीक आहे, डिजिटल सम 18 येते का, नाही. पण जर समजा सिक्स सिक्स भरला, तर सिक्स सिक्स सिक्स, सहा एक सहा, सहा दोन बारा, सात एक अठरा, यांची बेरीज किती येते, अठरा. म्हणजे कोणता असेल, सिक्स असेल. तर इथं काय लिहिणार आपण, सिक्स सिक्स सिक्स. तेव्हा यांची डिजिटल सम काय येईल, डिजिटल सम म्हणजे सगळ्या डिजिटची सम किती येईल, 18 येईल. किती येईल, 18 येईल. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इव्हन नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 7. सातने कशाला भाग जाईल, मग आपण बघा. तर पहिला आपण घेऊ, आता याला सॉल्व्ह करून बघू बरं. पहिल्यांदा काय येईल की 1 2 6 1 4 असा नंबर आहे, 1 2 6 1 4. मग 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, की जो 4 आहे त्याचे काय करायचे, डबल करायचे. 4 2 किती झाले, 8. आता काय करायचं, की हा जो 1261 आहे त्याच्यातनं 8 मायनस करायचं. काय करायचं, मायनस. ठीक आहे, मग आता इथं किती उरले, 3, इथं 5, हा 2 आणि हा 1. ठीक आहे, 1 2 5 3 हा नंबर आला. आता ह्या नंबरला अजून आपण सॉल्व्ह करूया. काय याचा युनिट प्लेस काय, 3. म्हणजे 3 घेतला, 3 काय केले, डबल. 3 2 किती झाला, 6. परत आता 125 घ्यायचा हा, आणि त्याच्यातनं 6 हा मायनस करायचा. ठीक आहे, मग आता हे किती झाले, 9.
आणि आता इथं किती राहिला, वन आणि हा वन, 119, ठीक आहे. तर मग आता आपण काय करणार बघा, 119 सेवनच्या टेबलमध्ये येतो का ते चेक करू, ठीक आहे. येतो, सातने याला भाग जातो बघा, सातने भाग जातो बघा, सात एक सात, आता उरला 9, साती साती 49, म्हणजे येतं आला 0. तर सातने भाग जातो म्हणजे ऑप्शन ए हा काय झाला आपला करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश डिवाइड्स ऑल नंबर 357, 287, 147, 637, 644. त्याच्यात जर आपण पाहिलं की या सगळ्यांना कोणत्या नंबरने डिवाइड होतं, 3 ने डिवाइड होईल का. ओके बघा, यांची डिजिटल सम बघू आपण, 7 5 12 12 13 14 15. अच्छा ठीक आहे, याला 3 ने डिवाइड होईल, है ना. 7 आणि 8 15 15 16 17, याची डिजिटल सम 17 येते, म्हणजे या सगळ्यांची काय बेरीज जी काय येते 17 येते. जर यांची बेरीज 17 येईल तर 3 भाग जाईल का, नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. मग 6 पण जाईल का, नाही जाणार. 8 हा इव्हन नंबर आहे, याच्याने जाणार नाही. मग कोणता उरला, फक्त 7. तर ऑप्शन सी इज अ करेक्ट, म्हणजे ऑप्शन सी हा एकच असा पर्याय आहे जो करेक्ट आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे, की याचं उत्तर आपल्याला लगेच बघता क्षणी आपल्याला याचं उत्तर सापडून गेलं, ठीक आहे. पुढे, बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर 252 इज नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल. 252 कोणत्या संख्येने डिव्हाइड होणार नाही. आता हा इव्हन नंबर आहे म्हणजे 2 ने डिवाइड होईल, ठीक आहे. 52 शेवटच्या 2 डिजिटला 4 ने डिवाइड होईल, ठीक आहे. शेवटचा नंबर 5 नाही आहे, बघा याची डिजिटल सम किती ते 2 आणि 5 7 7 आणि 2 9, म्हणजे यांची जी बेरीज आहे 2 अधिक 5 अधिक 2, यांची बेरीज किती येते 9, म्हणून 3 पण भाग जाईल. मग उरतो कोणता आहे, हा, तर याच्याने भाग जाणार नाही, म्हणून ऑप्शन डी काय असेल, इज अ करेक्ट आन्सर असेल, करेक्ट आन्सर असेल, कारण आपल्याला नॉट विचारलेलं आहे. मग नॉट वाला कोणता आहे, डी, म्हणून ऑप्शन डी हा काय असेल, करेक्ट आन्सर असेल, ठीक आहे, करेक्ट आन्सर असेल, ठीक आहे. पुढे आपण जाऊया. तर अशा पद्धतीने काही होमवर्क हे तुम्हाला दिलेले आहेत, यांचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा एक प्रश्न आहे, याचाही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. असे हे 5 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजला असेल. या ठिकाणी आज आपण थांबूया. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि त्याचे एक्झाम्पल्स सराव करत राहा, अभ्यास करत राहा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. Thank you so much.